नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये मुन्मय देशपांडे हिला तिच्या सासूसासऱ्याने सरप्राईज दिलेला आहे वाढदिवसानिमित्त, ते आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. मराठी सिनेसृष्टीतील अभिनेत्री मुन्मय देशपांडे तिचा 37वा वाढदिवस साजरा करते. अनेक कलाकारांनी तिच्या वाढदिवसानिमित्त तिला शुभेच्छा दिलेल्या आहे. तर बहीण गौतमीने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत मुन्मयला खास शुभेच्छा दिलेल्या आहे. या खास दिवशी मुन्मयला तिच्या कुटुंबाकडून एक स्पेशल सरप्राईज मिळालेला आहे. या सरप्राईजमुळे मुन्मयचा आनंद गगनात मावेनासा झालेला आहे. मुन्मयने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर या सरप्राईजचा व्हिडिओ शेअर केलेला आहे. या व्हिडिओत मुन्मय सासरच्या घरी एंट्री करताच तिला भला मोठा सरप्राईज मिळते. मुन्मयचे सासू सासरे हातात सितार घेऊन उभे असतात. हे पाहून मुन्मयला आनंदाचा धक्का बसतो. ती उत्साहाने गिफ्ट दिलेले सितार घेते आणि त्यावर तिचा नाव कोरलेलं असतं. ते पाहून तिचा आनंद द्विगुणित होतो. मुन्मयला सरप्राईज देताना तिचे सासू सासरे तर हजर होते, पण तिचे आई बाबा देखील व्हिडिओ कॉलवर उपस्थित होते आणि तिच्याशी गप्पा मारत होते. सतार पाहताच मुन्मयने ती वाजवायला सुरुवात केली. शाळेनंतर खूप वर्षांनी ही सतार वाजवते असेही तिने या व्हिडिओमध्ये सांगितले. मुन्मय असेही म्हणाली की मी खूप खुश आहे, मला याआधी आजोबाने सतार दिली होती, त्यामुळे ही खूप जास्त स्पेशल आहे आणि यावर माझं नावही आहे. यानंतर तिने सतार कुठून आणली असे विचारले. यावर मुन्मयचे बाबा म्हणाले मिररवरून मागवली आहे. मुन्मयचे बाबा असेही म्हणाले ज्याकडून निराद्री कुमार यांनी सतार बांधून घेतली तिथून ही सतार खास मुन्मयसाठी बनवून घेतली आहे. मुन्मयच्या या खास दिवशी मात्र तिचा पती स्वप्नील तिथे उपस्थित नव्हता. मुन्मयच्या या व्हिडिओ अनेकांनी शुभेच्छा दिलेल्या आहे. दरम्यान मुन्मयच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर मुन्मय शेवटी स्वरगंधर्व सुधीर फडके या चित्रपटात झलकली होती. या सिनेमात सुधीर फडके यांच्या पत्नी ललिताबाई फडके यांची भूमिका साकारली आहे. बाबूजीची जीवनगाथा सांगणारा स्वरगंधर्व सुधीर फडके हा चित्रपट 1 मे रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.